मी काही विसरणार नाही, मला सगळं माहिती आहे. सकाळी 8 च्या शपथविधीपासून सगळं माहिती आहे. तुम्ही काही, फक्त मी बोलणार नाही, आम्हाला दोघांनाच माहिती काय ते. अध्यक्ष महोदय, ह्या वेळेस आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री कोणत्या नियमामध्ये आपण नगर विकास खात्याला जवळपास 8,945 कोटी म्हणजे 9,000 कोटीचा निधी दिला. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा डिपार्टमेंट आहे, निधी दिला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्यातला 4,510 कोटी ठोक तरतूद. आमच्या जयंतराव नाही येत ते ठोक आकडा कुठनं त्यांनी काढला नाव, आणि त्या ठोकनी सगळी ठोकाठोकीच चालवली. नाही नाही, जयंतरावनी काढला, जयंत पाटलांनी. मी सांगतो ना, वळसे पाटील तर एवढं नियमाने चालणार ते काढूच शकत नाही ठोक आकडा. आणि त्या ठोक मध्ये 4,500 कोटीची ठोक तरतूद. उपमुख्यमंत्री महोदय, नाही हे बरोबर आहे का? एवढी मोठी तरतूद जर अशा पद्धतीनं असेल, आता वेगवेगळ्या लोकांना सांगितलं जाईल, चल ठोक तू इकडे ये तुला असं करतो, चल तू तिकडे ये तुला तसं करतो. हे आपल्या राज्यामध्ये कधी? चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले, ठीक आहे, राजकारण आपण सगळे राजकारण करणारीच मांडे, आपण काही साधू संत कुणी नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला सरकार स्थापन करायचं असतं. आमचं सरकार आम्ही स्थापन केल्यानंतर हे काही बोलत नव्हते, परंतु गप्प बसून पहिल्या दिवसापासून काम सुरू झालेलं होतं. त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी ते करताना वेशभूषा बदलून पण ते यायचे, आणि ते कोणी सांगितलं ते तुम्हाला माहिती आहे, त्या खोलात मी जात नाही. आणि हे करता करता ते इतके त्यांनी शेवटपर्यंत स्वतःच्या तोंडाला थांबवलं होतं, कुलूप लावलं होतं. परंतु एकदा सगळं झाल्यावर म्हणले, मी ह्याला फोन केला आणि सांगितलं तू तिकडे जा, मी त्याला फोन केला आणि सांगितलं तुकडे जा, तुझं मंत्रिपद देतो, तुला असं करतो, तुला तसं करतो, असं पाठवलं. आणि खुशाल बोलता बोलता तुमच्या इमेजला ते तर अजिबात शोभलेलं नाही. तुम्ही म्हणला ना मी बदला घेतला बदला, उपमुख्यमंत्री म्हणतात तुमच्या तोंडी बदला, बदला शब्द पटतो का? हे बरोबर नाही. काय झालं? असू द्या ना, विदर्भाच्या नेत्यांवर बोलतोय, विदर्भाच्याच बद्दल सांगतोय. दादा मी आता तुमची बाजू घ्यायला लागलो तरी आता बसून बसून चाललंयच का सुरू? नाही विसरलं नाही, मी काही विसरणार नाही, मला सगळं माहितीये. सकाळी 8 च्या शपथविधीपासून सगळं माहितीये. तुम्ही काही, फक्त मी बोलणार नाही, आम्हाला दोघांनाच माहिती काय ते.